डोनाल्ड ट्रम्प यांना पूर्णपणे आपल्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून नमस्ते ट्रम्पचा फायदा करून घ्यायचा आहे. ज्या वेळेला हाउडी मोदीचा कार्यक्रम सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिकेत झाला त्यावेळेला तिथं जे 40 लाख भारतीय त्यापैकी 5% लोकांचं मतपरिवर्तन झालेलं होतं आणि 5% लोकांना असं वाटत होतं की ट्रम्प हे आता पुढच्या काळामध्ये अमेरिकेचे योग्य राष्ट्राध्यक्ष असतील आणि त्यामुळे त्यांना मतदान करण्यासाठी ते अनुकूल होते. आता नमस्ते ट्रम्प नंतर ही संख्या वाढून ही 50%पेक्षा क्रॉस होणार आहे, त्यामुळे निश्चितपणे याला अमेरिकेमध्ये पुढच्या 6 महिन्यामध्ये ज्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत त्याला गृहीत धरूनच या सगळ्या गोष्टींचा फायदा हा निश्चितपणे ट्रम्प यांना होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीसाठी ट्रम्प यांना गरज आहे ती अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय मतदारांची. अमेरिकेत जवळपास 40 लाख भारतीय लोक राहतात आणि यातही सर्वाधिक संख्या आहे ती गुजराती मतदारांची आणि 3 लाख हे गुजराती मतदार अमेरिकेत वास्तव्यास आहेत. यासाठी सुरू असलेली ट्रम्प यांची धडपड या 2 दृश्यांमधून दिसून येते. हाउडी मोदीचा जो कार्यक्रम आहे आणि विशेष करून अमेरिकेमध्ये जे सगळे भारतीय आहेत त्याच्यापैकी बहुसंख्य हे गुजराती लोक आहेत आणि या गुजराती लोकांचं जे मत आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की नमस्ते ट्रम्प नंतर हा जो गुजराती वर्ग आहे त्याचा ट्रम्पकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो निश्चितपणे अनुकूल होईल आणि त्या दृष्टिकोनातून नमस्ते ट्रम्पचा फायदा हा कुठेतरी ट्रम्प यांना झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. भारतात येण्याआधी धार्मिक मुद्द्यावर चर्चा करणार असल्याचं विधान करणाऱ्या ट्रम्प यांनी भारतात आल्यानंतर मात्र एकदम भारताचे चांगले मित्र देखील झालेले पाहायला मिळत आहे. एकाकी ट्रम्प यांनी त्यांच्यात केलेले हे बदल, यात विशेष म्हणजे भारताची आणि मोदींची केलेली स्तुती, हा अमेरिकन नागरिकांची मतं सोबत ठेवून अमेरिकेतील भारतीय नागरिकांना खुश करण्याचा ट्रम्प यांचा एक प्रयत्न. आजच्या घडीला ज्या वेळेला प्यू रिसर्च ऑर्गनायझेशनने एक सर्वेक्षण केलं त्यावेळेला असं जाणवलं की 52% भारतीय हे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी अनुकूल आहेत. एवढा प्रचंड मोठा परिणाम हा हाउडी मोदीच्या कार्यक्रमाचा झाला होता आणि आता जो नमस्ते ट्रम्पचा कार्यक्रम हा झालेला आहे त्यावेळेला ही 52% संख्या निश्चितपणे वाढून ती 90% सुद्धा जाऊ शकते याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी आज जे भाषण केलेलं होतं हे ज्या पद्धतीने भारतीयांसाठी किंवा भारतीयांना समोर गृहीत धरून केलं त्याच पद्धतीने त्यांनी अमेरिकेमध्ये जे 40 लाख भारतीय आहेत आणि त्यांचं मत त्यांना जे लागणार आहे त्याला गृहीत धरून त्यांनी हे भाषण केल्याचं आपण जाणून घेऊ. सप्टेंबर महिन्यात झालेल्या आवडी मोदी कार्यक्रमातून ट्रम्प यांनी स्वतःची प्रतिमा भारतीयांच्या मनात उंचवण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला होता आणि आता भारतात येऊन कोणत्या अडचणीच्या मुद्द्यावर न बोलता ट्रम्प यांनी हाच प्रयत्न केला. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरच्या प्रश्नामध्ये अनेकदा मध्यस्थी करण्याची भाषा केली होती पण त्या संदर्भात ते आवाक शब्द बोललेले नाही आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी असंही वक्तव्य इथे येण्यापूर्वी केलेलं होतं की भारतामध्ये धार्मिक स्वातंत्र्याला धोका आहे आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये ते भारतीय ते त्याचा उल्लेख हा भारत भेटीदरम्यान करणार आहेत अशा वाटत होतं की त्याचा उल्लेख करतील पण त्याचाही त्यांनी उल्लेख केलेला नाही आहे. आणि त्यांनी ज्या 3 अब्ज डॉलर्सचा डिफेन्स सेलविषयी जे बोललेले आहेत तो ॲक्च्युली ते भारताला मदत म्हणून म्हणता येणार नाही पण भारत त्यांच्याकडनं तेवढे आर्म्स हे परचेस करतोय. तर मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांनी लो हँगिंग फ्रुट्स म्हणजे असे फळं तोडलेली आहेत की जी सहज तोडता येणं शक्य होतं आणि त्यामुळे अमेरिकन जनता फारशी नाराज होणार नाही आणि भारतीय जनता कमालीची खुश होईल.